श्रतनो लुक्रुश वर्तमान ह्याच्या बावीसाव्या अध्यायाच्या अध्ययन आम्ही संपवलेला आहे आणि आज बावीसावा अध्याय सदुतीस पासून पुढची वचने आम्ही पाहणार आहोत वर्तमान अध्याय वचना पण वाचूया मी तुम्हाला सांगतो तो, तो अपराध्यात गणलेला होता असा जो शास्त्रलेख आहे तो माझ्या ठाई पूर्ण झाला पाहिजे कारण माझ्याविषयीच्या गोष्टी पूर्ण होत आहेत जेव्हा येशू ख्रिस्ताच्या शत्रूंनी त्याला वधस्तंभावर खेळले त्याद्वारे संपूर्ण जगाच्या पापांसाठी जी खंडणी होती ती त्याने त्यावेळी भरून दिली आडुती साववचन ते म्हणाले प्रभूजी पहा येथे दोन तरवारे आहेत तो त्यांना म्हणाला पुरे श्रोतांनो आम्हाला स्वतःचे संरक्षण करण्याची गरज आहे प्रभू येशू ख्रिस्त गे सेमेने बागेमध्ये जातो त्याने त्या ठिकाणी तुमच्या आणि माझ्यासाठी तो कडू प्याला प्राशन केला जेणेकरून तुम्हाला आणि मला तो गोड प्याला प्राशन करावयास मिळावा त्या बागेत रहस्यमय फार गहन अशा गोष्टी घडल्यात आम्ही श्रोतोनं फक्त त्याची उपासना करू शकतो सर्व गोष्टींचे उत्तर आम्हाला मिळणे शक्य नाही एकोणचाळीस आणि चाळीस प्रश्ने सांगतात मग तो बाहेर येऊन आपल्या परिपाठाप्रमाणे जैतुनाच्या डोंगराकडे गेला व त्याचे शिष्यही त्याच्या मागोमाग गेले त्या ठिकाणी आल्यावर त्याने त्यांना म्हटले तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा या भागात दोन गोष्टी पाहायला मिळतात एक परिपाठाप्रमाणे दुसरी गोष्ट त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी प्रभूने एरुश्लेमेत मुक्काम केला नाही विजयी प्रवेशाच्या वेळी हे आम्ही पाहिले आहे त्या शहराने त्याला नाकारले व त्याने सुद्धा त्या शहराला नाकारले त्याच्या ह्या पृथ्वीवरील जीवनाच्या शेवटच्या आठवड्यात त्याने प्रत्येक रात्र बागेत किंवा बेथने येथे घालवली असे समजण्यात येते भोजनानंतर तो बागेत गेला त्या शेवटल्या रात्री तेथे काही असाधारण असे घडले घडलेशोधानो त्याने अदृश्य अशा शत्रूशी तेथे लढा दिला तेथे त्याने शत्रूवर विजय प्राप्त केला कलवरीवरचा विजय त्याने त्या गेस्टमने बागेत मिळवला त्याच्या सेवेच्या सुरुवातीला सैतानाने से येऊन त्याची परीक्षा घेतली जर तो त्याची उपासना करील तर त्याने ह्या जगातील सर्व राज्ये त्याला देऊ केलेत अर्थातच त्याला त्यामुळे वधस्तंभ टाळावा लागला असता डॉ लोक आम्हाला सांगतात की सैतान त्याला काही वेळासाठी सोडून गेला सैतान केव्हा वापस आला मला वाटतं श्रोतानु की तो अनेकदा वापस आला परंतु येशूच्या सेवेच्या सुरुवातीला त्याने त्याला वधस्तंभापासून दूर ठेवण्याचे विशेष प्रयत्न केलेत आणि आता त्याच्या सेवेच्या शेवटी सैतानापासून ही त्याची परीक्षा होत आहे आपल्याला आठवत असेल की येशूच्या सेवा काळात त्याने शिष्यांना त्रास व दुःख त्याला सोसावे लागतील आणि त्याचे शत्रू त्याला मारतील हे सांगितले होते पेत्राने त्याला जवळ घेऊन त्याचा निषेध करून म्हटले होते मत् ते कृषु वर्तमान सोळावा ते बावीसावे वचन मत्ते कृषु वर्तमान सोळावा ते बावीसाव्य वचन प्रभूची आपणावर दया असो असे आपल्याला होणारच नाही काय आपणाला प्रभूने पेत्राला जे उत्तर दिले होते ते आठवते काय मग ते कृष्णभवतमान सव्वीसावाध्या आणि तेविसाव्या वचनामध्ये ते उत्तर आम्हाला वाचायला मिळते मग ते वचन अरे सैताना माझ्या पुढून निघून जा तुम्हाला अडखळ गोष्टीकडे तुझे लक्ष नाही माणसांच्या गोष्टीकडे आहे सैतानाच्या सिद्धांतात ख्रिस्ताच्या वधस्तंभासाठी जागा नोती बागेतमध्ये ख्रिस्ताजवळ येणारा सैतान होता ह्यावेळीच प्रभूने त्याच्या शिष्यांना म्हटले तुम्ही परिक्षित पडू नये म्हणून जागृत राहा आणि प्रार्थना करा आता आपण एक्केचाळीस आणि बेचाळीस वशने वाचूया मग त्यांच्यापासून सुमारे धोंड्याच्या टप्प्या इतका तो दूर गेला आणि त्याने गुडघे टेकून अशी प्रार्थना केली हे पित्या तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर तर माझ्या इच्छेप्रमाणे नको तुझ्या इच्छेप्रमाणे हो दे आपण श्रोत एखादा दगड किती दूर फेकू शकता तितक्या दूर आमचा प्रभू आपल्या शिष्यांपासून गेला आणि नंतर गुडघ्यांवर होऊन त्याने प्रार्थना केली त्याने प्रार्थना केली की तो प्याला त्याच्यापासून दूर केल्या जावा काही लोकांचे असे मत आहे की तो वधस्तंभावर खेळल्या जाण्यापूर्वी मरणाच्या जा भीतीने भरलेला होता परंतु मला त्यांच्या ह्या म्हणण्यामध्ये काहीच तथ्य वाटत नाही रोमच्या वधस्तंभात काही विशेषता नव्हती त्या लाकडात काही विशेषता नव्हती परंतु जो त्या वधस्तंभावर मेला त्याच्यात विशेषता आहे जरी तो विद्युत खुर्चीवर किंवा फाशीच्या खंब्यावर टांगण्यात येऊन मेला असता तरी त्याच्या मरणाचे तेवढेच महत्व राहिले असते जरी तो गेसेमेनेच्या बागेत मेला असता तरी त्याच्या मरणाला तेवढेच महत्व राहिले असते श्रोतानो तो प्याला म्हणजे त्याला आमच्यासाठी पाप करण्यात आले होते तो देवाचा पवित्र होता जेव्हा माझे पाप त्याच्यावर लादण्यात आले तेव्हा ते किळसवाणे आणि तिटकारा आणणारे होते मला माहीत नाही आम्ही असा विचार का करतो की देवाला आमच्यात काही आकर्षण वाटते माझे जे पाप त्याच्यावर लादण्यात आले ते श्रोत्यानं किळसवाणे आणि भयंकर होते आणि एक क्षण त्याने त्या सर्व गोष्टींचा विरोध केला यशमने बागेत वधस्तंभाच्या छायेखाली परीक्षा घेणारा पुन्हा त्याच्याजवळ आला व त्याने वधस्तंभाशिवाय त्याला मुकुट देण्याचे आमिष दाखवले प्रभू येशू आपल्या पित्याची परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्याकरिता ह्या जगात आला होता म्हणून तो म्हणू शकला माझी नाही परंतु तुझी अर्थात परमेश्वराची इच्छा पूर्ण हो श्रोत्यानो त्याने स्वतःला पूर्णपणे परमेश्वराच्या पित्याच्या इच्छेसाठी सोपून दिले जरी तुमची मा व माझी पापे सहन करणे त्याच्यासाठी तिरस्करणीय आणि किळसवाणी असे होते वचन सांगतं तेव्हा स्वर्गातून एक देवदूत येऊन आपणाला शक्ती देताना त्याने पाहिला जेव्हा अरण्यात येशूची परीक्षा झाली तेव्हा स्वर्गदूतांनी त्याची सेवा केली व आता सुद्धा स्वर्गदूताने त्याला शक्ती दिली फक्त लूकच ही वास्तविकता आपल्या शुभवर्तमानामध्ये आमच्यासमोर मांडतो वचन बघा मग अत्यंत विवळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली तेव्हा रक्ताचे मोठमोठे थेंब भूमीवर पडावे असा त्याचा घाम पडत होता फक्त वैद्य लूक सांगतो की रक्ताचे मोठे मोठे थेंब भूमीवर पडावे असा त्याचा घाम पडत होता प्रभूने त्यावेळी ह्या गोष्टीला शारीरिक रूपाने जी प्रतिक्रिया दर्शविली ती फार भयंकर होती आमच्या हरवलेल्या स्थितीला पाहून त्याला अतिशय दुःख झाले आम्हाला सार्वकालिक स्वतंत्रता किंवा सुटका देण्यासाठी त्याने रक्त सांडूले आपला प्राण दिला तो योहान कृष्ण वर्तमान दहावा आणि दहाव्या वर्षामध्ये म्हणाला चोर येतो तो केवळ चोरी घात व नाश कराव्यास येतो मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे स्वतःनं त्याने अधोलोकात प्रवेश केला ह्या जगाने त्याला धितकारले मला आपणाला प्रश्न विचार्या काय आपण ख्रिस्ताला नाकारले आहे काय तिरस्काराने आपण त्याला झिटकारले आहे धिक्कारले आहे त्याने तुमच्यासाठी जे काही केले त्यासाठी आपण कृतज्ञता दर्शविली त्या केशे बागेत उभे रहा काय आपणाला त्याच्या आत्म्याचे हुंदके ऐकू येतात काय त्या थेंबाच्या टपकण्याचा आवाज आपणाला ऐकू येतो गुडघ्यावर होऊन प्रार्थना करीत असलेल्या त्या उद्धारकाच्या यातनांना पहा ज्याने स्वतःवर तुमचे आणि माझे मानोपन घेतले दुसऱ्या दिवशी तो वधस्तंभावर गेला पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस वर्षने बघा प्रार्थना करून उठल्यावर तो शिष्यांजवळ आला तो ते खिन्न झाल्यामुळे झोपी गेलेले त्याला आढळले तो त्यांना म्हणाला झोप का घेता तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून उठून प्रार्थना करा तू बोलत आहे इतक्यात पहा लोक समुदाय आला त्यात येहुदा नावाचा बारातला एक जण त्यांच्यापुढे चालत होता तो येशूचे चुंबन घ्याव्यास त्याच्याजवळ आला येशू त्याला म्हणाला येहुदा चुंबन घेऊन मनुष्याच्या पुत्राला धरून देतोस काय चुंबन हे प्रेमाचे आणि स्नेहाचे प्रतीक आहे परंतु यहोदाने विश्वासघात करण्यास त्याचा वापर केला ज्यामुळे त्याचे ते कार्य भेकडपणाचे व तिरस्करणीय ठरले हे पाहणे फार चांगले होईल श्रोत्यानो की मानव रूपात आमचा प्रभू इतरांपासून वेगळा नव्हता गर्दीमध्ये त्याला शोधून काढून ओळखण्याची गरज पडत असे एकोणपन्नास ते त्रेपन्न वर्षने त्याच्या सभोवती जे होते ते आता काय होणार हे ओळखून त्याला म्हणाले प्रभूजी आम्ही तरवार चालवावी काय त्यांच्यातील एकाने प्रमुख याचकाच्या दासावर प्रहार करून त्याचा उजवा कान छाटून टाकला तेव्हा येशूने म्हटले एवढे होऊ द्या आणि त्याने त्याच्या कानाला स्पर्श करून त्याला बरे केले जे मुख्य याचक मंदिराचे सरदार व वडील त्याच्यावर चालून आले होते त्यांना येशू म्हणाला जसे लुटारूवर जावे तसे तुम्ही तरवारी व सोटे घेऊन निघाला काय मी दररोज मंदिरात तुमच्याबरोबर असे तरी तुम्ही माझ्यावर हात टाकला नाही पण ही, ही तुमची घटका आणि अंधाराची सत्ता आहे शिष्यांना वाटले की तलवार वापरण्याची ही वेळ आहे ही तलवार वापरण्याची वेळ नव्हती कारण आता येशू वधस्तंभाच्या मार्गावर होता तो गेल्यानंतर तलवार त्यांच्या वैयक्तिक संरक्षणाकरिता होते येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर अंधार आणि प्रकाश यांचे मिलन झाले चौपन वचन बघा मग त्यांनी त्याला पकडून चालविले व प्रमुख याचकाच्या घरी नेले दुरून ख्रिस्ताच्या चा मागे चालणे धोक्याचे आहे हेच पेत्राने केले येशूला अटक करून कैफासमोर आणण्यात आले जो रोमद्वारे प्रमुख याजक म्हणून स्वीकारण्यात आला होता त्याचा सासरा हन्ना मोशीच्या नेमशास्त्राप्रमाणे खरे पाहिले असता प्रमुख याजक होता येशूला प्रथम हन्नाकडे आणण्यात आले हे योहानाने लिहिले आहे काही लोकांचा विश्वास आहे की येशूला मारण्याच्या कटामागे हन्नाचा हात होता ही सैन्यत्रींची सभा होती येशूच्या मागे दुरून चालत पेत्र त्याच्या लाजिरवाण्या कृत्याला करण्यासाठी पुढे सरसावत होता व जाऊन चुकीच्या लोकांमध्ये बसला पंचावन्न ते सत्तावन वर्षने बघा ते अंगणाच्या मध्यभागी विस्तव पेटवून एकत्र बसले होते त्यांच्यामध्ये पेत्र जाऊन बसला तेव्हा एका दासीने त्याला विस्तवाच्या उजेडात बसलेला पाहून त्याच्याकडे टक लावून म्हटले हाही त्याच्याबरोबर होता पण ते नाकारून तो बोलला बाई मी त्याला ओळखत नाही येशूची थट्टा व चौकशी जेव्हा सुरू होती तेव्हा शिमोन अशा ठिकाणी होता जेथे त्याच्यावर फार मोठी परीक्षा येऊ शकत होती एका दासीच्या म्हणण्यामुळे त्याने आपल्या प्रभूला त्वरित नाकारले ह्यावेळी खरोखर येशूचा शिष्य म्हणवण्याची त्याची लायकी नव्हती काय कधी श्रोत्यानो आपणावर अशी स्थिती आली काय अशा भित्रेपणासाठी व दुर्बळतेसाठी प्रभू आमातील प्रत्येकाला क्षमा करू ज्या प्रकारे त्याने पेत्राला क्षमा केली अठ्ठावन्न आणि एकोणसाठ वशने काही वेळाने दुसऱ्या एकाने त्याला पाहून म्हटले तूही त्यांच्यातला आहेस पेत्र म्हणाला मी नाही सुमारे एक तास झाल्यावर आणखी एक जण खात्रीपूर्वक म्हणू लागला खरोखर हाही त्याच्याबरोबर होता हा गालेलीच आहे एका दुसऱ्या व्यक्तीने त्याला प्रभू येशूचा शिष्य म्हटले त्याचा जो एक अशक्तपणा होता अधिक बोलण्याचा त्यामुळे तो गलिले आहे हे समजून चुकले साठवचन पेत्र म्हणाला गृहस्थ तू काय बोलतोस ते मला समजत नाही असे तो बोलत आहे इतक्यात कोंबडा जर जशोत्यानो पेत्राने सर्व गोष्टी अशाच सोडल्या असत्या तर त्याची स्थिती यहुदाप्रमाणे झाली असती परंतु काय झाले ते पहा एकसष्ट आणि बासष्ट वचने पुढे सांगतात तेव्हा प्रभूने वळून पेत्राकडे दृष्टी लावली आणि आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील असे जे प्रभूने पेत्राला सांगितले होते ते त्याला आठवले मग तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला शिमोन पेत्राची ईश्वर प्रीती होती व त्याला तो कधीच सोडणार नाही असे म्हणताना तो विश्वासूपणाने म्हणत होता परंतु त्याला स्वतःचा अशक्तपणा माहीत नव्हता त्याच्या देहात काहीच चांगले नाही हे ओळखण्याच्या स्थितीपर्यंत तो अद्याप पोचला नव्हता हो श्रोत्यानो पेत्र रडला आणि हे खऱ्या पश्चातापाचे त्याचे अश्रू होते देवाचे कोणतेही लेकरू त्याच्याकडे वापस येऊ शकते योहानाचे पहिले पत्र पहिला अध्या नववचन सांगते योहानाचे पहिले पत्र पहिल्या आध्या नव्यवचन जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल शिमोन पेत्र यहोदाप्रमाणेच वाईट होता त्यांच्यामध्ये फरक तेवढाच की पेत्राने पश्चताप केला आमच्या प्रभूने त्याचा विश्वास ढोळू नये म्हणून प्रार्थना केली त्रेसष्ट ते पासष्ट वर्षे पुढे सांगतात ज्या लोकांनी येशूला धरले होते ते त्याची कुचेष्टा करीत त्याला मारित होते त्यांनी त्याचे डोळे बांधून त्याला विचारले अंतर्ज्ञानाने बोल तुला कोणी मारले आणि नाना प्रकारचे अपशब्द बोलून त्यांनी त्याची निंदा केली प्रमुख याचक व वडील जनांनी येशूला हन्नाच्या घरी नेले कुठलाही दोष नसताना येशूला अटकेत ठेवणे कायद्याच्या विरुद्ध होते परंतु त्यांनी न्यायसभेत त्याच्या बाबतीत दोष शोधूपर्यंत तयार करूपर्यंत त्याला अटकेत ठेवले त्यांची योजना तयार होण्यापूर्वी त्यांनी त्याला अटक केली मनोवेधक गोष्ट म्हणजे त्याला इतक्या लवकर पकडण्याचा त्यांचा विचार नव्हता जितक्या लवकर त्यांनी त्याला पकडले होते कदाचित यहुदांनी येऊन त्यांना म्हटले असेल की त्याने हे शहर सोडण्यापूर्वी आपण त्याला अटक करा परंतु शहर सोडण्याचा येशूचा विचार नव्हता येशूच्या चौकशीत अनेक गोष्टी कायद्याविरुद्ध होत्या काय हे आपण लक्षात घेतले आहे धार्मिक पुढाऱ्यांनी मोशीचे नियमशास्त्र तोडण्याच्या आरोपाखाली त्याला अटक केली तरीसुद्धा त्यांनी स्वतः त्याची चौकशी रात्रीच्या वेळी करून तेव्हाच निर्णय जाहीर केला हे सुद्धा कायद्याच्या विरुद्धात होते प्रमुख याचकाने आपले वस्त्र फाडले ज्याविषयी नियमशास्त्रात मनाई करण्यात आली होती धार्मिक पुढाऱ्यांनी येशूच्या विरुद्ध कुठलाही आरोप साबित न होता त्याला सैनिकांच्या स्वाधीन केले कैद्याच्या विरुद्ध देहदंडाची शिक्षा घोषित होण्यापूर्वी सैनिक त्याच्यासोबत एक खेळ खेळलेत हॉट हँड प्रत्येक सैनिक आपले मूठ बांधून डोळे बांधलेल्या कैद्यापुढे धरून त्याला मारित असत फक्त एक सैनिक मारित नसेल आणि मग त्याच्या डोळ्यावरची पट्टी सोडून त्याला विचारण्यात येत असे की सांग कोणत्या सैनिकाने तुला मारले नाही आणि श्रोतानो हा खेळ ते पुन्हा आणि पुन्हा खेळत राहीत जोपर्यंत त्या कैद्याचा चेहरा सुजून काळा निळा होत नसे आणि अगदी हेच त्यांनी येशू ख्रिस्तासोबत केले एशियाचे पुस्तक बावनध्याय चौदाव्या वचनात सांगितल्याप्रमाणे एशियाचे पुस्तक बावनाध्याय चौदावे वचन ज्याप्रमाणे तुला पाहून बहुत लोक चकित झाले त्याचा चेहरा मनुष्याच्या सारखा नव्हता त्याचे स्वरूप मनुष्य जातीच्या सारखे नव्हते इतका तो विरूप होता त्याचा छळ करणे संपल्यानंतर येशू ख्रिस्त खरोखरच भयानक दिसत असेल अनेक कारणांपैकी हे कारण होते की तो आपला वधस्तंभ वाहून नेऊ शकला नाही नंतर येशूला न्यायसभेपुढे आणण्यात आले न्यायसभेत त्याला दोन प्रश्न विचारण्यात आले पहिला प्रश्न होता की तू ख्रिस्त असलास तर आम्हा सांग जर त्याने होय म्हटले असते तर जो कोणी स्वतःविषयी महसिया असण्याचा दावा करीत असे तर रोमी त्याला फार खतरनाक समजत असत स्तोत्रसहिता एकशे अध्याय पहिलं वचन सांगतं माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो मी तुझे वैरी तुझे पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस श्रोत्यानो प्रभू शू ख्रिस्त राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे सत्तर वचन आम्हाला सांगतं तेव्हा ते सर्व म्हणाले तर तू देवाचा पुत्र आहेस काय तो म्हणाला तुम्ही म्हणता की मी आहे आणि हा त्याच्यावर दुसरा आरोप होता एकाहत्तर वचन बघा तेव्हा ते म्हणाले आपल्याला साक्षीची आणखी काय गरज आपण स्वतः ह्याच्या तोंडचे ऐकले आहे ह्याच आधारावर त्यांनी त्याला वधस्तंभावर मारण्याकरिता सहमती दिली परंतु लक्षात घ्या की रोमी कोर्टात त्याच्यावर हा आरोप लावण्यात आला नाही यहुदी कोर्टातून रोमी कोर्टात गेल्यानंतर त्याच्यावरील आरोप बदलण्यात आले आता आपण तेविसाव्या अध्याकडे वळत आहोत ह्या अध्यामध्ये येशूला पिलातासमोर आणण्यात येते येशूला हेरोदासमोर आणण्यात येते आणि बरब्बाला सोडण्यात येते एरुश्रेमच्या विनाशाविषयी येशू आधीच सांगतो व त्याच्या शत्रूंसाठी प्रार्थना करतो येशूला वधस्तंभावर खेळण्यात येते अधिकारी व सैनिकांद्वारे येशूची थट्टा एका चोराद्वारे त्याची थट्टा दुसरा चोर येशूकडे येतो व येशूद्वारे त्याचा स्वीकार येशू आपला प्राण सोडतो येथील योसेफाच्या नवीन कबरेमध्ये येशूचे शव ठेवण्यात येते ह्या थे सर्व गोष्टी आपण अभ्यासणार आहोत आता येशूला पिलातासमोर आणण्यात येते तेविसावाद अध्याय पहिली दोन वर्षने बघा नंतर ती सर्व मंडळी उठली व त्यांनी त्याला पिलाताकडे नेले आणि ते त्याच्यावर असा आरोप करू लागले की हा आमच्या राष्ट्राला फितविताना कैसराला कर देण्याची मनाई करीताना आणि मी स्वतः ख्रिस्त राजा आहे असे म्हणताना आम्हाला आढळला पिलात हा पॅलेस्ताईनमधील रोमी गव्हर्नर होता तो बहुधा वल्ल्हडणाच्या वेळी एरुश्लेमला येत असे व सण साजरा करण्यास येणाऱ्या लोकांवर नजर ठेवित असे मुशीच्या नियमशास्त्राचे उल्लंघन रोमी सरकारसाठी काही महत्वाचे नव्हते त्यांनी त्याच्यावर देशद्रोहीपणाचा आरोप लावला जो खरे पाहता त्यांचा मूर्खपणा होता तिसरं वचन तेव्हा पिलाताने त्याला विचारले तू येहोद्यांचा राजा आहेस काय त्याने त्याला उत्तर दिले आपण म्हणता तसेच ह्या दृश्याची कल्पना करा कराशोतानो पिलात त्याला खरे पाहता जाऊ देऊ इच्छित होता चौथे वचन तेव्हा मुख्य याचकास व लोक समुदायास पिलाताने म्हटले मला ह्या मनुष्यात काही दोष आढळत नाही पिलात म्हणतो की त्याच्यावर आरोप लावण्यासारखे असे काहीच त्याने केलेले नाही पाचवं वचन तरी ते अधिकच आग्रह धरून म्हणाले ह्याने गालिलापासून आरंभ करून येतपर्यंत साऱ्या यहुदिया शिक्षण देऊन लोकांस चिथविले आहे येशूने चिथवले व लोकात बंडळी माजोली हा आरोप ह्या धार्मिक पुढाऱ्यांनी येशूवर ठेवला सहाने सात वचने तेव्हा पिलाताने हे ऐकून हा मनुष्य गालेली आहे काय असे विचारले आणि तो हेरोदाच्या अंमलातला आहे असे समजल्यावर त्याने त्याला हेरोदाकडे पाठविले कारण तोही त्या दिवसात एरुश्लेम होता पिलात ह्या सर्व गोष्टींपासून सुटका करून घेऊ इच्छित होता गालेल प्रांत हेरोदाच्या वर्चस्वाखाली होता व त्यावेळी हेरो सुद्धा एरुश्लेममध्ये होता म्हणून पिलाताने येशूला त्याच्याकडे पाठविले दुर्घटनावश तेथे होता ह्यावर मी विश्वास ठेवत नाही आठवं वचन बघा येशूला पाहून हेरोदाला फार संतोष झाला कारण त्याच्याविषयी ऐकले असल्यामुळे त्याला भेटावे अशी बऱ्याच दिवसापासून त्याची इच्छा होती आणि त्याच्या हातून घडलेला एखादा चमत्कार पाहाव्यास मिळेल अशी त्याला आशा होती शतनो हे आधीच येशूने पुरुषांना हेरोदाला हा संदेश देण्यास सांगितले होते लुक्रुशुभान तेरा ते बत्तीसावे वचन बघा त्याने त्यांना म्हटले त्या खोकडाला जाऊन सांगा पहा मी आज व उद्या भूते काढतो व रोग बरे करतो आणि तिसऱ्या दिवशी मी परिपूर्ण होईल येशूविषयीची जिज्ञासा वाढल्यामुळे हेरोद येशूला पाहण्यास आतूर झालेला होता नववचन त्याने त्याला बरेच प्रश्न केले परंतु येशूने काही उत्तर दिले नाही जवळ त्याच्यासाठी एक शब्द सुद्धा नव्हता हेरोद अशा ठिकाणी पोहोचला होता जेथून परतणे कठीण होते तो नाशाच्या ठिकाणी होता तो फार क्रूर अशा परिवारातला होता व येशूने त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न केले नाहीत दहा ते बारा वर्षे मुख्य याचक व शास्त्री उभे राहून आविषाने त्याच्यावर आरोप करीत होते आणि हेरोदाने व त्याच्या शिपायांनी त्याचा धिक्कार व उपहास करून आणि जग वस्त्रे त्याच्या अंगावरून घालून त्याला पिलाताकडे परत पाठविले त्याच दिवशी पिलात व हेरोद हे एकमेकांचे मित्र झाले त्यापूर्वी त्यांचे आपसात बैर होते ते त्याला दोषी ठरविण्याचा होईल तितका प्रयत्न करीत होते जेव्हा हेरोदाने पाहिले की तो त्याला दोषी ठरू शकत नाही तेव्हा त्याने त्याची थट्टा करण्याचे ठरवले व झकझकीत वस्त्रे घालून जी हेरोदाने टाकून दिलेली वस्त्रे त्याला घालण्यात आली जेणेकरून त्याच्या राजेशाहीची थट्टा त्याने करावी तो दुसरे काहीच करू शकला नाही म्हणून त्याने हेरोदाला पिलाताकडे परत पाठवले ह्या समस्येपूर्वी पिलात व हेरो शत्रू होते आणि वचन आम्हाला सांगतं की ते दोघे मित्र झालेत आता ते मिळालेत कारण दोघेही येशूचा विरोध करणारे होते तेरा ते पंधरा वर्षने बघा मग पिलाताने मुख्य याचक अधिकारी व लोक यांना एकत्र बोलावून म्हटले हा मनुष्य लोकांस भितविणारा म्हणून ह्याला तुम्ही माझ्याकडे आणले आणि पहा ज्या गोष्टीचा आरोप तुम्ही ह्याच्यावर ठेवता त्यासंबंधी मी तुमच्या समक्ष ह्याची चौकशी केल्यावर मला ह्या मनुष्याकडे काहीही दोष सापडला नाही हे रोधालाही सापडला नाही कारण त्याने त्याला आमच्याकडे परत पाठविले आहे आणि पहा ह्याने मरणदंड भोगण्यासारखे काही केलेले नाही पिला त्याला काहीच दोष सापडला नाही हिरोदालाही सापडला नाही येशू ख्रिस्तावर ठेवण्यात आलेले आरोप काही खास गंभीर नव्हते सोळावं वचन पुढे सांगत म्हणून मी ह्याला फटके मारून सोडून देतो जर तो अपराधी होता तर त्याला शिक्षा व्हायला हवी होती जर तो नव्हता तर त्याला त्यांनी तसे सोडून द्यायला हवे होते मारणे हे मिळवणूक करणारे होते आता सतरा ते सव्वीस कारण त्या सणात त्याला त्यांच्याकरिता एकाला सोडावे लागत असे परंतु सर्वांनी एकच ओरडा करून म्हटले ह्याची वाट लावा आणि आम्हासाठी बर्बाला सोडा हा माणूस शहरात झालेला दंगा व खून ह्या संबंधात तुरुंगात टाकलेला होता येशूला सोडावे ह्या इच्छेने पिलाताने पुन्हा त्यांच्याबरोबर भाषण केले तरी ह्याला वधस्तंभावर खेळा वधस्तंभावर खेळा असे ते ओरडत राहिले तो त्यांना तिसऱ्यांदा म्हणाला का बरे त्याने वाईट केले आहे त्याच्याकडे मरणदंड होण्यासारखा काही दोष मला सापडला नाही म्हणून मी ह्याला फटके मारून सोडून देतो पण ह्याला वधस्तंभावर खिळास असा त्यांनी मोठ्याने ओरडून आग्रह चालविला आणि त्यांच्या ओरडण्याला यश आले तेव्हा त्यांच्या मागण्याप्रमाणे व्हावे असा पिला निकाल दिला नंतर दंगा व खून ह्या संबंधात तुरुंगात टाकलेल्या ज्याला त्यांनी मागितले होते त्याला त्याने सोडून दिले आणि येशूला त्यांच्या मर्जीवर सोपवून दिले पुढे ते त्याला घेऊन जात असता कोणी एक कुर्णेकर शिमोन शेतावरून येत होता त्याला त्यांनी धरून त्याच्यावर वधस्तंभ लादला आणि त्याला येशूच्या मागे तो वाहण्यास लावले श्रोत्यानो येशूविषयीच्या निर्णयाविषयी पिला स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु तो तसे करू शकला नाही जर आम्ही काळजीपूर्वक पिलाताच्या भूमिकेकडे पाहिले तर आढळेल की जणू त्याची चौकशी होत होती व त्यात येशू न्यायाधीश होता येशू सुटका करून घेण्याचा प्रयत्न करीत नव्हता तर पिलात करीत होता तो त्यांना येशू व बरब्बा ह्यांच्यापैकी एकाची निवड करण्याची मुभा देत होता त्याच्या मते लोक येशू सोडा असे म्हणतील असे त्याला वाटले होते द्वेषामुळे लोक येशूला मारण्याची मागणी करीत होते आणि हे त्याला समजून चुकले पिलातला धर्म जेव्हा निजतेला पोहोचतो तेव्हा तो किती अधोगतीला पोहोचतो ह्याची जाणीव झाली नाही मग ते सांगतो की प्रमुख याजक आणि वडील जनांनी बरब्बाला सोडा अशी मागणी करण्याकरिता जमावाला चिथावले जेव्हा जमावाने बरब्बाला सोडण्याची मागणी केली तेव्हा पिलात आश्चर्यचकित झाला ज्याची चौकशी होत होती त्याचे काय करावे हे न्यायाधीश जमावाला विचारत होता सत्तावीस ते तीस वचने आम्हाला पुढे सांगतात तेव्हा त्याच्यामागे लोकांचा ऊर बडवून घेऊन त्याच्यासाठी शोक करीत असलेल्या स्त्रियांचा मोठा समुदाय चालला होता येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला अहो ईरुश्लेमेच्या कन्यांनो माझ्यासाठी रडू नका तर स्वतःसाठी व आपल्या मुलाबाळांसाठी रडा कारण पहा असे दिवस येतील की ज्यात वांज न प्रसवलेली उद्रे व न पाजिलेले स्तन ही धन्य आहेत असे म्हणतील त्या समयी ते पर्वतास म्हणू लागतील आम्हावर पडा व टेकड्यास म्हणतील आम्हीच झाका शो वधस्तंभाकडे जात असताना मार्गामध्ये तो त्या स्त्रियांशी बोलला तो ह्या ठिकाणी महासंकटाच्या काळाविषयी बोलत होता ते ते साबवचन सांगतं ओल्या झाडाला असे करीतात तर वाळलेल्यांचे काय होईल दोन डाकूंना त्याच्यासोबत वधस्तंभावर टांगण्यात आले श्रोत्यानो प्रभू शू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्या पापांसाठी त्या वधस्तंभावर पापां सर्व काही सहन केले आणि त्याच्या त्या, त्या, त्या बलिदानामुळेच त्याच्या त्या पवित्र रक्तामध्ये आमच्या पापांची क्षमा आणि तारणाचे आश्वासन आम्हाला प्राप्त झालेले आहे प्रभू परमेश्वर आपला सर्वांस आशीर्वाद देऊ